सध्या देशात स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान सुरू आहे. कराड नगर परिषदेने स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग नोंदवून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. 2020 स्पर्धेची तयारी सुरू आहे. कराड शहरातील भिंती बोलू लागल्या आहेत, स्वच्छतेचा संदेश देत आहेत. देशपातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा गेली 3 वर्षे सुरू आहे. 1 लाख लोकसंख्या असलेल्या गटात कराड शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहर स्वच्छता, स्वच्छता संदेश, पोस्टर, गाणी, शिबिरे, पथनाट्ये, प्रतिज्ञा, लोकसहभाग अशा अनेक संकल्पना सध्या राबवल्या जात आहेत. याच धर्तीवर शहरात ठिकठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या व लोकप्रबोधनाच्या मोहिमेला गती प्राप्त झाली आहे. अनेक भिंती आकर्षक रंग, लक्षवेधक चित्र, विचार करायला, कृती करायला लावणारे संदेश देताना दिसत आहेत. कार्टून, यम, शाळकरी मुलं, अगदी सिने कलाकार व मराठी चित्रपट रसिकांचे लाडके निळू फुलेसह खेळाडू कराडकरांशी संवाद साधत असल्याचा अनुभव येत आहे. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातही कराडमधील भिंती जणू नागरिकांशी बोलतच आहेत. पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे आणि कराड शहरामधील अनेक भिंतींच्या माध्यमातून नागरिकांशी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये संदेशात्मक असा संवाद नगरपालिकेचा सुरू आहे. काय सांगा, कोणतेही अभियान असो, ते स्वच्छता अभियान असो, नाहीतर अन्य अभियान असो, नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. कराडमध्ये असणाऱ्या 105 सामाजिक संस्था, दक्षिण नागरिक आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते कराडच्या स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भाग घेतात आणि याच बाबतीमध्ये लोकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी कराड शहरातल्या भिंतींवरती वेगवेगळ्या पद्धतीचे स्वच्छतेच्या बाबतीचे संदेश देऊन एकतर सुशोभीकरण करणे आणि त्या माध्यमातून लोकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आपण कराड नगर परिषदेच्या माध्यमातून करत आहोत.